आम्ही एकमेकांकडे जातीपातीतनं बघतोय, मूळ विषय आम्ही विसरलेले आहोत. फक्त महापुरुषांची बदनामी करणं. त्या दिवशी ते मैसूर सँडल सोप आला होता ना महाराष्ट्रात, राहुल गांधी गुळगुळीत मेंदूच आहे. म्हणाली, राहुल गांधी बोलतो का त्याच्या मागून आर डी बर्मन बोलतो तेच कळत नाही. काय ऐकू ते येते. अरे गदड्या, तुझी लायकी आहे का रे सावरकरांवरती बोलायची? माहिती तरी आहे का कुठे कुठे ठेवलं होतं, काय करत होते, काय हालापेक्षा सहन केल्या? बळे सावरकरांनी माफी मागितली, दयेचा अर्ज. एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते, स्ट्रॅटेजी. त्याचा आम्ही कधीच विचार नाही करणार. आम्ही काय बघणार? अरे बघितला, दयेचा अर्ज केला. अहो सर सलामत तो पगडी पचास ना. 50 वर्षाची शिक्षा झालेला एक माणूस आतमध्ये सडत बसण्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर तरी येतो आणि बाहेर आल्यावरती पुन्हा हंगामा करतो, हे डोक्यात सगळं ज्याच्या चालू असेल त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात, स्ट्रॅटेजी. पण मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशात कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. हे जसं मला काँग्रेसला जसं सांगणं आहे तसं मला भारतीय जनता पक्ष आणि इतर लोकांनाही मला सांगणं आहे की बस करा आता. पंडित जवाहरलाल नेहरू किती वाईट होते आणि इंदिरा गांधी किती वाईट होते आणि मग सावरकर कसे होते आणि मग टिळक असे होते. दोन्ही बाजूने आमच्या सगळ्या लोकांना ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ज्यांनी जे महापुरुष म्हणून बोलले गेले, जे आयकॉन म्हणून गणले गेले, त्यांची बदनामी करून आता काय होणार आहे, हाताला काय लागणार आहे? Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.